Hello everyone, you are welcome to this video. In the previous video, we have seen that the emperor himself was present and then the lion was released. The lion was ferocious. He was kept hungry for many days so that he should kill the lion. Now in the ring or in the arena, there were Androcles and the lion. We had come to this paragraph. Now let us start with the next paragraph on page number 9. The lion saw Androcles and rushed towards him. Sihane Androcles la pahila an tyachakade dhav ghetli. Rushed tyachakade dhavat gela. Rush cha past tense rushed. Saw and rushed दोन्ही ठिकाणी सिंपल पास्ट टेन्स आहे. बाउंडिंग अँड रोअरिंग म्हणजे रशिंग फॉरवर्ड अँड रोअरिंग गर्जना करत पुढं झेप घेत तो अँड्रॉक्लिसकडे धावत आला. बट सडनली इट स्टॉप्ड. पहा त्याची ही रिॲक्शन पहा. व्हॉट वॉज द लायन्स रिॲक्शन? इट बाउंडेड, इट जम्प, इट केम फॉरवर्ड near Androcles, but it suddenly stopped. पण तो अचानक थांबला. In its tracks, त्याची जी जागा होती, जे रिंग होतं, कडं होतं, गोलाकार जागा, तिथं तो अचानक थांबला. Then it moved slowly forward. पुन्हा तो हळूहळू पुढे सरकला. All its rage seemed to have melted. त्याचा संपूर्ण राग शांत झालेला दिसला. सीम्ड टू हॅव मेल्टेड. ऑल द अँगर ऑफ द लायन डिसअपियर्ड, व्हॅनिश्ड, गॉन. त्याचा सगळाच राग गेला. पण मेल्ट हा शब्द आपण बर्फाच्या वितळण्याला वापरतो. उदाहरणार्थ द आईस मेल्टेड, बर्फ वितळलं. परंतु इथं अर्थ वेगळा आहे. All his rage manje anger seemed to have melted. Tyacha sagla rag shant hotana disla asa tyacha bhashantar aahe. Androcles saw this too. Androcles ne suddha he sagla baghitla. Each friend recognized the other. Androcles recognized the lion and the lion also recognized Androcles. म्हणजे इन सिंपल इंग्लिश दे रेकग्नाइज्ड इच अदर. त्यांनी दोघांनी एकमेकाला ओळखलं. बघा अँड्रॉक्लिसने सिंहाला, सिंहाने अँड्रॉक्लिसला. टू एव्हरी वन्स अमेझमेंट म्हणजे एव्हरी बडी वॉज अमेझ्ड असं तुम्ही सोप्या इंग्लिशमध्ये सांगायला पाहिजे. याचं प्रत्येकाला नवल वाटलं म्हणून इथं असं वापरलं. टू एव्हरी वन्स अमेझमेंट काय प्रत्येकाला नवल वाटलं बघा. द लायन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रॉक्लिस अगेन. बाउंडेड मीन्स जम्प्ड. इथं अर्थ वेगळा आहे. बाउंडचे फार वेगळे वेगळे या धड्यात अर्थ आलेले आहेत. हिअर इन दिस सेंटेन्स बाउंडेड मीन्स जम्प्ड किंवा स्प्रँग. तुम्ही शब्द ऐकला असेल स्प्रिंगचा पास्ट टेन्स स्प्रँग. त्याने झेप घेतली. परत वाचतो. To everyone's amazement, the lion bounded towards Androcles again. But when it reached him, पण जेव्हा तो त्याच्याजवळ पोहोचला, it began to purr and rub its nose against him. The lion began to purr. त्याने गुरगुरायला सुरुवात केली. गुरगुरणे, growl त्याला समानार्थी शब्द आहे. तुम्ही ऐकलेलं आहे का बघा. To purr means to growl. काय केलं सिंहाने? गुरगुरायला सुरुवात केली. बिगॅन टू पर म्हणजे बिगॅन टू ग्राउल. अँड रब इट्स नोज, त्याचं नाक घासायला सुरुवात केली. कुठं? अगेन्स्ट हिम. त्याने नाकच लावलं त्याच्या बॉडीला अँड्रॉक्लिसच्या आणि आपलं नाक घासायला सुरुवात केली. अँड्रॉक्लिस हग द लायन. हग इकडं पहा. टू हग मीन्स टू एम्ब्रेस. याला मी समानार्थी शब्द सांगितलं. एम्ब्रेस कवटाळणे, मिठी मारणे, आलिंगन देणे, त्याचा पास्ट टेन्स हग. पण इडीचा उच्चार करायचा नाही.
Androclus hugged the lion. एवढंच वाक्य आहे, बरोबर. जर वाई चेंज करायला सांगितला तर सांगता आला पाहिजे झटकन. द लायन वॉज हग बाय Androclus. मी त्याचा व्हॉइस चेंज करून सांगितला. हग हा शब्द फार महत्त्वाचा आहे, त्याचा पास्ट टेन्स हग. इकडं बघा, माझ्याकडे अशी कवटाळू, त्याला मिठी मारली, आलिंगन दिलं Androclusने त्या सिंहाला. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. Androclus वेप्ट, वीपचा पास्ट टेन्स वेप्ट. Androclus वेप्ट, Androclusने अश्रू ढाळले, तो रडला. बघा मी काय सांगितलं ऐका, विथ रिलीफ अँड जॉय, त्याला हायसं वाटलं आणि त्याला आनंद झाला. का बरं? हां, कारण द लायन डीड नॉट अटॅक हिम, द लायन डीड नॉट हर्ट हिम. बघा काय आश्चर्याची गोष्ट आहे, हल्ला नाही केला त्याच्यावर, त्याला जखम केली नाही, काही त्रास त्याला दिला नाही. सो Androclus वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय, त्याला हायसं वाटलं, आनंद वाटला, पण त्याचे आनंद अश्रू होते, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट पॅरेग्राफ. द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्परर, ऑडियन्स म्हणजे प्रेक्षक आणि लिसनर्स म्हणजे श्रोते. मी मुद्दाम दुसरा शब्द सांगितला. ऑडियन्स सिट अराउंड इन द स्टेडियम. You can bring before your eyes the stadium of cricket. Audience ase baslele astat, dolyana pahatat. Audience mhanje prekshak, pahanare. Tyachyat samratacha samavesh hota. Kay zalo baka? The audience including the emperor watched this tender sight in great wonder. Mothya aashcharyane tyanne ya najuk drushyacho nirikshan kela. इट वॉज अ टेंडर साईट. का म्हटलं याला नाजूक दृश्य? बरोबर आहे ना, एक माणूस आणि त्याच्याजवळ सिंह नाक घासतोय त्याच्या बॉडीला. हां, नाजूक दृश्य नाही तर काय? इट वॉज अ टेंडर साईट, म्हणून त्याला टेंडर साईट म्हटलेलं आहे. मोठं गमतीदार दृश्य आहे ते. तेव्हा राजाने आणि इतर प्रेक्षकांनी हे दृश्य मोठ्या आश्चर्याने पाहिलं. पीपल बिगॅन टू चिअर Androclus, जयघोष सुरू केला. टू चिअर म्हणजे जयघोष करणे. बिगॅन टू चिअर, जयघोषाला सुरुवात केली. कोणाच्या? इकडं बघा कसं करत होते. Androclus, Androclus, Androclus असं म्हणायला लागले सगळे प्रेक्षक, ओरडायला लागले. हा एक प्रकारचा Androclusचा जयघोष होता. त्याचं नाव घेऊन एक प्रकारे जय जयकार करत होते. मी परत वाचतो, जरा नीट बघा. People began to cheer Androclus and asked for his release. Release manje sutka. Sutkechi magni keli. The people who were sitting in the arena or around the arena asked for Androclus relief. Tyacha sutkechi magni keli lokanni. The emperor asked Androclus to explain the lion's strange behavior. राजाने मागणी केली Androclusकडे, Androclus टेल अस, वाय डीड द लायन बिहेव विथ यू लाईक दिस, वाय कुड ही नॉट हर्ट यू, हाऊ डीड यू बिकम फ्रेंड्स, सगळं सांग मला. त्याने का तुला हल्ला नाही केला तुझ्यावर, तुम्ही दोघं मित्र कसे काय झाले, प्लीज एक्सप्लेन दिस टू मी, मला हे स्पष्ट करून सांग. काय भानगड आहे, व्हॉट इज द मॅटर, हे काय असा प्रकार आहे, याचं एक्सप्लेनेशन मला दे, खुलासा मला कर. तो असा सिंह का वागला, हे त्याचं विचित्र वागणं का आहे याचा खुलासा कर. द एम्परर आस्क्ड Androclus टू एक्सप्लेन द लायन स्ट्रेंज बिहेवियर. हे झालं. वेन ही हर्ड द होल स्टोरी, मग व्हॉट हॅपन? Androclus टोल्ड द एम्परर द होल स्टोरी, हाऊ ही वेंट इन टू द जंगल, इन टू द फॉरेस्ट, हाऊ द इंजर्ड लायन केम टू हिम, हाऊ ही पुल्ड आउट हिज थॉर्न फ्रॉम हिज पॉ, हाऊ ही बँडेज्ड हिज वुंड, हाऊ ही लिक्ड हिज आर्म. मी काय काय सांगतो लक्षात येत आहे ना, सगळी स्टोरी, द होल स्टोरी Androclus टोल्ड द एम्परर. सगळं घडलेलं त्याने त्याला सांगितलं, लक्षात घ्या. द एम्परर वॉज ऑल्सो मूड बाय द ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड बिस्ट.
मानवाने पशुतली हाँ हे जे वागणं आहे ही कृतज्ञता ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता आणि फ्रेंडशिप म्हणजे मैत्री दोन शब्द फार महत्त्वाचे आहे टू वर्ड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड ॲनिमल वेन द एम्परर सॉ दिस वेन द किंग सॉ दिस ही वॉज मूव्ड बाय दिस याचा अर्थ काय तो सद्गती झाला ही वॉज ग्रेटली इम्प्रेस्ड बघा मी खूप छान सांगितलं मूव्ड बाय म्हणजे ग्रेटली इम्प्रेस्ड When Androcles told the emperor everything what happened in the past, the king was greatly impressed. He was moved to hear all his story. Sagli katha aikun to sudha sadgatit jhala. Ata tumhi manal sare sadgatit ka hai? Amara thitla vak pachare. Helavla to helavla. To be moved by manje chane helavne asartho to. Tyachore motha parinam jhala. He lakshat gaya. He ordered that Androcles should be set free. At last, the king ordered, set Androcles free. Pratyaksha kasa bolla asal majyakade pa? Set Androcles free. Androcles la mokla soda. He ordered, the king ordered to set Androcles free. Mokla sodun denyachi aajna dili. He would no longer be a slave. And the king declared, now Androcles would not be my slave. आता तो माझा गुलाम राहणार नाही. Set him free. द्या त्याला सोडून. And Androcles was set free. मी पॅसिव व्हॉइसमध्ये सांगितलं बघा बरं का पुन्हा सांगतो. And Androcles was set free by the king. राजाकडून त्याला मुक्त करण्यात आलं. When the emperor asked Androcles what other reward he would like, त्याला कुठलं बक्षीस दुसरं पाहिजे असं जेव्हा राजानं विचारलं. When Androcles was asked by the king what was his other reward, what did he want as a reward, प्रत्यक्ष बोलताना कसा बोलला असेल राजा, what do you want as a reward, काय पाहिजे तुला बक्षीस म्हणून मला सांग. Androcles replied म्हणजे answered, त्याने प्रत्युत्तर दिलं, that he did not want anything for himself, त्याला स्वतःला काहीच नको होतं. Androcles told the king that he did not want anything for himself, but he wanted the lion to be set free too. पण सिंहाला सुद्धा मोकळं सोडावं अशी त्याची इच्छा होती. इट वॉज Androcles डिझायर विश म्हणा टू सेट द लायन फ्री. सिंहाला सुद्धा मोकळं सोडण्यात यावं, मला बाकीचं काही नको. आय डोंट वॉन्ट एनी प्राईज, आय डोंट वॉन्ट एनी रिवॉर्ड फ्रॉम यू, प्लीज सेट फ्री माय फ्रेंड द लायन. कृपा करून माझा मित्र सिंह त्याला सोडून द्या. The two friends went back to the forest. पुन्हा दोन्ही मित्र जंगलात गेले. गोचा past tense, went, सिंपल past tense आहे. To live a free life, आणि मुक्त जीवन जगण्यासाठी, स्वतंत्र जीवन जगण्यासाठी दोन्ही मित्र पुन्हा जंगलात गेले. Androcles now he is not a slave. The lion was also set free by the king, and two friends again went into the jungle to live free life. इथं शेवटी प्रश्न विचारला, हाऊ डीड द एम्परर रिवॉर्ड Androcles, सेट हिम फ्री किंवा सेट द लायन फ्री. त्याने सिंहाला मोकळं सोडलं हे त्याचं पारितोषिक आहे ना, तुम्ही एवढंच सांगायचं. ही सेट द लायन फ्री हे त्याचं बक्षीस आहे, बाकी काहीच नाही. मग वर सुद्धा छोटे छोटे प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांची चर्चा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करू शकतो. आणि ही किती छान, व्हॉट ए इंटरेस्टिंग स्टोरी, दिस इज वी हॅव फिनिश्ड इट. रिलेशन ऐका, रिलेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल या धड्यात हे सांगितलेलं आहे. मानवातला आणि पशुतला संबंध, मानवातला आणि प्राण्यातला संबंध. मग जर मी तुम्हाला म्हणालो असं क्या शुड यू हेल्प वाईल्ड ॲनिमल्स ऑर शुड यू हेल्प ॲनिमल्स, हा पर्सनल रिस्पॉन्स जर विचारला तर तुम्ही सांगितलं पाहिजे येस वी शूड सर्टनली हेल्प द ॲनिमल्स ऑर वाईल्ड ॲनिमल्स बिकॉज दे हॅव ऑल्सो फिलिंग्स इवन दो दे कांट स्पीक. जरी त्यांना बोलता येत नसेल, त्यांना भावना आहेत. दे एक्सप्रेस देअर फिलिंग्स थ्रू देअर ॲक्शन्स, त्यांच्या कृतीमधून ते आपल्या भावना व्यक्त करतात.
सी द एक्झाम्पल ऑफ ए कॅट इन युअर हाऊस ऑर एन एक्झाम्पल ऑफ ए डॉग इन युअर हाऊस. तुमच्या घरातल्या कुत्र्याचं मांजरीचं उदाहरण बघा ना. दे हॅव फिलिंग्स. वेन यू कम, वेन यू रिटर्न टू युअर हाऊस, द डॉग वॅग्ज इट्स टेल, वॅग्ज इट्स टेल अँड रिस्पॉन्स यू. तुम्हाला प्रतिसाद देतो, त्याचं शेपूट हलवतो. द कॅट ऑल्सो मेक्स ए पर्टिक्युलर साऊंड, मॅव मॅव, आणि सी लिंगर नियर युअर फिट, आणि तुमच्या पायाजवळ ती घोटाळत असते. म्हणजे काय, हां, ॲनिमल्स हॅव ऑल्सो फिलिंग्स, दे कॅन ऑल्सो अंडरस्टँड सर्टन थिंग्स लाईक ह्युमन बिईंग्स, सो वी शूड डेफिनेटली प्रोटेक्ट देम, वी शूड सर्टनली हेल्प देम. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. प्राण्यांना निश्चित मदत केली पाहिजे, त्यांचं संरक्षण केलंच पाहिजे. दे आर आवर फ्रेंड्स इवन दो दे आर वाईल्ड. जरी ते वन्य असले, जरी आपल्याला त्यांच्यापासून त्रास होत असला, वी शूड हेल्प देम, वी शूड प्रोटेक्ट देम. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकी जे काही राहिलं त्याची चर्चा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करू.